शिकणार आहोत मराठीचा तुमचा सातवा धडा मुग्धा लिहू लागली आता कोण आहे बाबा ही मुग्धा आणि मुग्धा काय लिहू लागली ते आता आपण शिकूया ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ वगैरे बघत असाल किंवा मॅडम तुम्हाला वर्गामध्ये शिकवत असतील त्यावेळी आपल्या हातामध्ये एक पेन्सिल असलंच पाहिजे <laughs> म्हणजे जे महत्वाच्या असतात ना ओळी वगैरे तर मी त्याला अंडरलाइन करायला लावते आणि मी जे काही सांगते ते अतिशय व्यवस्थितपणे आणि बारकाईने ऐकायचं तुम्ही लोकांनी ठीक आहे आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर माझा हा एकमेव असा चॅनल आहे ज्याच्यामध्ये मी सर्व मुलांचे प्रॉब्लेम्स आणि शंकांचं समाधान मी करते पर्सनली प्रत्येक मेसेज वाचून ठीक आहे चला तर मग शिकूया आपण आता मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या आता तुमच्या शाळेत पण होतात की नाही स्पर्धा तर त्याच प्रकारे मुग्धाच्या शाळेत सुद्धा चित्रकला रांगोळी आणि कथाकथन स्पर्धा झाल्या आज शाळेत बक्षीस समारंभ होता या दिवसाची तुम्ही किती आतुरतेने वाट पाहत असताना बक्षीस समारंभाची तर त्यांच्याही शाळेत बक्षीस समारंभ होता सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होते आता मुलांना बक्षीस समारंभ मिळणार बक्षीस भेटणार म्हटल्यावर पालकांना सुद्धा बोलावलं जात आमंत्रण दिलं जातं की तुम्ही सुद्धा या मुग्धा आणि तिचे आई बाबा ही शाळेत आले होते त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली आता तुमचे जेव्हा आई वडील येतात शाळेमध्ये ते टीचरला येऊन भेटतात ना कसा चाललंय माझ्या मुलाचा अभ्यास तो मस्ती करतो का किंवा ती मस्ती करते का तिचं लक्ष असतं का अभ्यासामध्ये असं चौकशी करतात की नाही तर त्याच प्रकारे मुग्धाचे जे आई वडील होते त्यांनी सुद्धा मुग्धाबद्दल त्यांच्या टीचर कडे चौकशी केली काय म्हणते आमची मुग्धा आईने बाईंना विचारले अभ्यासात हुशार आहे चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरच बक्षीसही पटकावलंय पण ती जास्त बोलत नाही घरी ही अशीच वागते का बाई म्हणाल्या आता मुग्धा अभ्यासामध्ये भरपूर हुशार होती आणि चित्रकलेमध्ये सुद्धा पहिला बक्ष... पहिले बक्षीस भेटले होते तिला पण बाई काय बोलल्या किती वर्गात जास्त बोलत नाही आणि ती घरी सुद्धा अशीच असते का म्हणजे शांत शांत असते का तुमच्यासारखं नाही काही टनाटना उड्या मारत असतात ते आणि बोलायचं तर तुम्ही थांबतच नाही पण मग त्याचं काय प्रॉब्लेम होत नाही बोलले की मग प्रॉब्लेम बोलत असतील मुलं तर काही प्रॉब्लेम नाही पण बोलतच नसतील मुलं तर ते सुद्धा एक प्रॉब्लेमच आहे हो आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले बघा म्हणजे तिच्या आईला सुद्धा तेच टेन्शन होत की माझी मुलगी घरी सुद्धा बोलत नाही तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले आता प्रमुख पाहुणे येतात की नाही बक्षीस समारंभाला तर त्यांचे सुद्धा प्रमुख पाहुणे आले जो तो आपापल्या जागेवर जाऊन बसला आता पाहुणे आल्यावर सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या आणि बसले मुग्दा व तिचे आई बाबा ही खुर्चीत जाऊन बसले बाई कार्यक्रमाच्या पुढील तयारीला लागल्या आता बघा इथे कार्यक्रम कस कशा कशा प्रकारे झाला आहे त्याचं एक चित्र सुद्धा तुम्हाला दिलं आहे।, आहे ना इथे पालक बसलेले आहेत आणि इथे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू आहे, आहे। पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते आता कोण आले होते प्रमुख पाहुणे ते कोण होते तर एक लेखक होते आता हा जो लेसन लिहिला आहे ते कोणी लिहिला आहे कोणत्या तरी लेखकानेच लिहिला आहे ना मग तर ते लेखक आले होते बाईंनी त्यांचे स्वागत केले शाळेतील शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली आता प्रमुख पाहुणे जे पण कुणी येतात त्यांचं नाव काय आहे ते किती वर्षापासून लिहितात त्यांनी किती किती पुस्तकं लिहिली त्यांना किती पारितोषिक भेटले अशी सगळी प्रमुख पाहुण्यांबद्दलची माहिती एका कोणी जाधोबाईंनी हो दिली बक्षीस देण्याचा कार्यक्रम पार पडला म्हणजे बक्षीस समारंभ झाला प्रमुख पाहुण्यांनी भाषणात सुरुवात केली प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले व बक्षीस न मिळणाऱ्या मुलांचेही कौतुक केले आता बक्षीस मिळणाऱ्या मुलांचे तर सगळेच अभिनंदन करतात पण ज्या मुलांना बक्षीस मिळाले नाही त्या मुलांचंही त्यांनी कौतुक केलं म्हणजे त्या लोकांनी प्रयत्न तरी केलं ना भाग घेण्याचं तर ते सुद्धा कौतुकास्पदच आहे हो की नाही तर त्यांनी बक्षीस न मिळालेल्या मुलांचं कौतुक केलं बक्षीस मिळवलेल्या मध्ये मुग्धाचाही नंबर होता मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकू लागली पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या सर्व मुले पोट धरून हसली आता हे जे प्रमुख पाहुणे आले होते त्यांनी लहानपणी काय काय केले होते त्यांनी कोणत्या कोणत्या गमती जमती केल्या होत्या तर ते ऐकून ऐकून मुलं पोट धर धरून हसत होती हसली म्हणजे नंतर ते स्वतः लेखक कसे झाले हे त्यांनी सांगितलं आता हे सगळं झालं लहानपणाची मस्ती बिस्ती सगळी झाली पण ते लेखक कसे झाले आता ते त्यांनी सांगायला सुरुवात केली ते म्हणाले मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता छंद म्हणजे आवड ठीक आहे छंद होता म्हणजे आवड होता हॉबी म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये ठीक आहे मात्र मी फार अबोल होतो अबोल अबोल म्हणजे न बोलणारा किंवा कमी बोलणारा अबोल म्हणजे कमी बोलणारा किंवा न बोलणारा ठीक आहे त्यांना अबोल म्हणतात मी कोणाशीही जास्त बोलत नसे रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो आता रोज ज्या ज्या गोष्टी करायच्या म्हणजे मी सकाळी उठलो मग नाश्ता केला मग मी शाळेत गेलो मग शाळेमध्ये आज पहिला लेक्चर हा होता दुसरा लेक्चर हा होता त्याच्यामध्ये हे शिकवलं त्याच्यामध्ये ते शिकवलं कारण की ते दुसऱ्यांशी जर बोलतच नव्हते तर ते काय करत होते सगळं लिहून काढत होते एका वहीमध्ये अगदी बारीक सारी गोष्टी मी त्यात लिहत असे आता बारीक सारीक गोष्टी मध्ये मी चालत होतो आणि माझ्या पायाला ठेच लागला आणि मी पडता पडता वाचलो म्हणजे ही झाली बारीक सारीक गोष्ट तर ते सुद्धा ते लिहत होते दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे अशी आहे ना पुष्कळजनांची आवड असते रोज काय काय त्यांनी केलं असं ते डायरीमध्ये लिहून ठेवतात तर तुम्ही पण लिहून ठेवलं ना तरी चालेल ते काही वाईट गोष्ट नाही पण खरं खरं लिहायचं खोट खोट लिहायचं नाही मला तो छंदच लागला होता त्यांना ती आवडच निर्माण झाली होती ती त्यांची हॉबी झाली होती रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे एकदा का सवय पडली एखाद्या गोष्टीची ती पूर्ण झाल्याशिवाय झोप सुद्धा येत नाही तसंच या लेखकांचं पण झालं होतं उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या सर्व मी लिहू लागलो आता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आता नित्य कर्म म्हणजे काय आता नित्य कर्म म्हणजे बाथरूमला गेले टॉयलेटला गेले तर हे ते काय लिहिणार नाहीयेत ना त्याच्यामध्ये तर त्याला नित्य कर्म असं म्हणतात ठीक आहे तर ते किती दा किती वाजता टॉयलेटला गेले आणि किती वाजता बाहेर आले हे आपल्याला काही महत्वाचं नाहीये ना ते त्यांचं पर्सनल आहे त्याला काय म्हणतात नित्यक्रम बोलण्याचा उद्देश काय आहे नित्यक्रम जेव्हा तुम्हाला कधीही असं शब्द आला तर समजायचं नित्यक्रम म्हणजे काय टॉयलेटला किंवा बाथरूमला गेले आंघोळ केली हे सगळं काही लिहत बसत नाही ओके तर नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या सर्व मी लिहू लागलो त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली आता रस्त्यावर चालत आहेत आणि एखादा भिकारी समजा भीक मागत आहे तर ते निरीक्षण देऊन बघणार की अरे हा कशा प्रकारे भीक मागतोय तो कसा बसलाय तो कसं करतोय लोकांच्या समोर असं आता मुलं खेळत आहेत बागेमध्ये तर ती मुलं कोणता खेळ त्यांना खेळायला आवडतो आहे कोणत्या घसरगुंडीवर मुलांचं की झोपाळ्यावरती लाईन जास्त आहे मुलांची कि घसरगुंडीवरती जाण्यासाठी लाईन जास्त आहे ह्याला काय म्हणतात निरीक्षण करणे ठीक आहे तर त्यामुळे काय झालं त्यांची जी निरीक्षण शक्ती होती ती वाढली आणि स्मरण शक्ती सुद्धा वाढली स्मरण शक्ती म्हणजे कोणतीही गोष्ट न विसरणे ठीक आहे त्याला स्मरण शक्ती सुद्धा वाढली आता ते, आठू, 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 ते आठून 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 एक गोष्ट लिहित होते ना त्यामुळे त्यांची जी आठवण करण्याची जी क्षमता होती ती वाढली माझी शब्द संपत्ती वाढली आता लिखाण केल्यामुळे नवीन नवीन शब्द सुद्धा त्यांना भेटू लागले आता तुमच्यासाठी काय काय नवीन शब्द आले बघा नित्यक्रम आला निरीक्षण शक्ती आली स्मरण शक्ती आली तर आता तुम्ही जसे जसे पुढे पुढे जाणार तसे तसे तुम्हाला थोडे थोडे अवघड शब्द येत राहणार तर त्यामुळे त्यांची काय झाली शब्द संपत्ती म्हणजे नवीन नवीन शब्द सुद्धा त्यांचे वाढले छोटे छोटे प्रसंग उदाहरणार्थ शाळेतल्या घटना आता छोटे छोटे प्रसंग ते काय काय लिहित होते म्हणजे शाळेतल्या घटना म्हणजे शाळेत काय काय झालं बागेतील चिंचा मग बागेमध्ये ते गेले होते चिंचेचं झाड होतं मग चिंचा काढल्या खाल्ल्या काय केलं माहिती नाही आपल्याला बोरे हळूच कोणाच्याही नकळत काढणे म्हणजे मुलं कसं गपचुप जातात बोर तोडतात पुटुक्कन तोंडामध्ये घालतात म्हणजे जसं मी काय केलंच नाही असे उभे राहतात मग हो की नाही मग ते आणि लहान सहान खोड्या म्हणजे कोणी बसत असेल तर त्याच्या खालून खुर्चीच ओढून टाकायची ह्या का काय आहेत लहान सहान खोड्या कोणाचं काहीतरी वस्तूच लपून ठेवायचं किंवा एक चप्पल लपून ठेवायची मग तो बघत राहणार शोधत राहणार चप्पल आणि हे गप्प बघत बसणार किंवा दुसऱ्याचा डबा खाऊन टाकायचा आणि आपण खाल्लाच नाही असं बसून टाकायचं ह्या काय का आहेत लहानपणातल्या खोऱ्या आहेत नॉटीगिरी म्हणतात त्याला ठीक आहे तर माझ्या हातून घडलेल्या चुका आणि त्याच्यामध्ये त्यांच्या काय काय चुका झाल्या दिवसभरामध्ये ते सुद्धा ते लिहायचे बर का ताईशी भांडण आता तुम्ही सुद्धा भांडता ना, ता ना? ताईशी दादाशी हा तुमचंच खरं मलाच पाहिजे मीच करणार असं तर हे सुद्धा ते लिहायचे मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय आणि तर ताईवरती दादागिरी करायची आणि मग मम्मी रागावली की मग माझी काही चुकी नाहीये ताईची चुकी आहे असं मग ऍक्टिंग करायचं मार वाचवण्यासाठी मग अभिनय करणे म्हणजे ऍक्टिंग करणे ते तर त्याच्यामध्ये तर, तर तुम्ही एकदम मास्टरच राहतो की नाही म्हणजे शाळेला जाण्याआधी पोट कसं दुखत अभ्यास गृहपाठ पूर्ण झाला नसेल तर कसे कसे त्रास होतात तुम्हाला हे करता ना, तुम्ही मम्मी पप्पांच्या समोर बिचारी मम्मी भोळी असते जाऊ दे बाळाला दुखते पोटामध्ये हो की नाही मग ऍक्टिंग मध्ये सक्सेसफुल मज़ा, सहलीला सहली नेतात ना तुम्हाला शाळेतून मग किती मज्जा येते तुम्हाला ते विनोदी प्रसंग एखादी काहीतरी मजेशीर घटना घडली आणि सगळेजण पडपडून हसले तर तो एक विनोदी प्रसंग अचानक उद्भवलेलं संकट म्हणजे कधी कधी काय होत अचानकच काहीतरी घटना घडते हो की नाही आणि आता तुम्ही खेळत असता खेळता खेळता तुम्ही पडलात तुमचं डोकं फुटलं असं काहीतरी झालं किंवा तुम्ही आजारी पडलात असं हे काय आहे संकट आहे अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो उतरवू लागलो म्हणजे लिहू लागलो ठीक आहे पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या आता बघा आधी ते जे पहायचं त्यांना जे अनुभव अनुभवायचे ते त्या गोष्टी ते लिहत असत पण आता त्यांना कल्पना सुद्धा सुचू लागल्या होत्या घडलेल्या प्रसंगावरून मी कविता आणि कथा लिहू लागलो तर एखाद प्रसंग घडलं तर ते प्रसंग जसाच्या तसं लिहिण्यापेक्षा तो प्रसंग आपण कवितेमधून लिहिला तर कसा वाटेल तर अशा प्रकारे त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली लि, कथा लिहू लागलो कथा म्हणजे स्टोरी कहाणी सुद्धा ते बनवून लिहू लागले आता जी घटना त्यांच्या बरोबर घडली की मी शाळेत जात होतो आणि माझा धक्का लागला किंवा खड्डा आला आणि मी पडलो तर त्या ठिकाणी ते काय लिहू लागले एक राम नावाचा मुलगा होता तो शाळेत जात होता तेव्हा त्याचा ते पायामध्ये दगडाची ठेच लागली आणि तो असं खाली पडला असं काहीतरी एक असं गोष्ट बनवून मग ते लिहू लागले माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो आता एखादं कोणतंही तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांशी सुद्धा शेअर करताना त्या गोष्टी म्हणजे शिक्षक सुद्धा तुम्हाला जर चुकत असाल कुठेतरी तर ते लोक सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतात ते माझ कौतुक करू लागले त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेलं जर एखादं काम तुम्ही चांगलं केलं असेल तर शिक्षक सुद्धा कौतुक करतात आणि शिक्षक कौतुक केले तर आपल्याला कसा वाटतो प्रोत्साहन मिळतो की आपण अजून ह्याच्याही पेक्षा काहीतरी चांगलं लिहूया आणि ह्याच्याही पेक्षा चांगलं करून शिक्षकांना दाखवूया मग अशा करण्याने अशा केल्याने तुमचं प्रोत्साहन वाढत जात थोडा मोठा झाल्यावर दैनिकांत मासिकांत लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं आता लिखाण करण्याची त्यांना लहानपणापासून सवय होती ते अबोल होते जास्त बोलायचे तर नाही कोणाबरोबर दिवसभर बसायचे आणि लिहत राहायचे किंवा रात्री बसून लिहायचे दिवसभर काय काय झालं ते आता एवढ्या वर्षामध्ये लिहून ठेवलं जे त्यांचं काही होतं ते पुस्तक वगैरे होती ती मोठ्या जेव्हा ते मोठे झाले तेव्हा दैनिकांत दैनिक म्हणजे काय जे रोजच्या रोज आपल्याला येत ते दैनिक जसं वृत्तपत्र तुम्हाला येतं ते दैनिक म्हणजे हर रोज येणार मासिक म्हणजे मासिकांत म्हणजे महिन्यातून एकदा मासिक येते ना महिन्यातून एकदा त्याला मासिक म्हणतात आणि दैनिक म्हणजे रोजच्या रोज तर दैनिकांत मासिकांत लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं लिखाण करता करता माझ्या असं लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वांशी बोलू लागलो आता लिखाण करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की मी सर्वांशी बोलू सुद्धा शकतो आणि असं करून मग ते सर्वांशी मन मोकळेपणाने बोलू लागले विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले आधी ते स्वतःचे अनुभव लिहत होते नंतर जेव्हा ते लोकांशी बोलू लागले गप्पा मारू लागले त्यामुळे त्यांना नवीन नवीन विषय भेटू लागले लिहिण्यासाठी आणि त्यांचा जो लिहिण्याचा जो साठा होता तो वाढत चालला का तर प्रत्येकाचे आयुष्यातील घटना प्रसंग ह्या वेगवेगळ्या असतात तुम्ही जेवढ्या लोकांशी बोलणार तेवढे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी ऐकायला भेटणार माझे काका एकदा म्हणाले हा धुम्या हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय आता घुम्या म्हणजे जी मुलं बोलत नाहीत ना गपचूप बसतात त्यांना ना घुम्या म्हणतात न बोलणारी जास्त न बोलणारी मुलं ठीक आहे जास्त न बोलणारी मुलं त्यांना म्हणतात घुम्या आणि मुलगी असेल तर तिला म्हणतात घुमी ठीक आहे तर हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय तर बोलण्यानं लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलो आणि ह्यामुळे काय झालं त्यांच्यामध्ये आपापच बदल होत गेले परिवर्तन म्हणजे त्यांच्यामध्ये झालेले बदल ठीक आहे तर माझ्या आयुष्यातला एक वेगळंच वळण आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आणि मी एक साहित्यिक झालो आणि अशा प्रकारे लिहिता लिहिता त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं मिळालं आणि ते एक साहित्यिक झाले आणि एक ते लेखक झाले पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली मुग्धा मुग्ध झाली म्हणजे ती पूर्ण दंग होऊन गेली होती त्यांचं भाषण ऐकण्यामध्ये आणि ती अट्रॅक्ट सुद्धा झाली त्यांचं भाषण तिला आवडलं कारण की ती पण अबोली होती आणि ते सुद्धा अबोल होते तिने मनाशी निश्चय केला आपण ही रोज लिहायचं नेमका हाच विचार तिच्या आई बाबांच्याही मनात आला आता या कार्यक्रमामध्ये मुग्धाचे आई बाबा सुद्धा आले होते तेव्हा त्यांनी सुद्धा असं विचार केला जर मुग्धाने पण लिहिलं तर कितीही बरं होईल आणि मुग्धाने तेच विचार केलं की मी सुद्धा आता लिहायला सुरुवात करीन तुम्ही सुद्धा करू शकता ह लिहायला सुरुवात असं काय नाहीये की मुग्धानीच लिहिलं पाहिजे ठीक आहे आता तुम्हाला माहिती नव्हतं ना एवढे दिवस आता कळलं ना तुम्हाला तर, -तर तुम्ही लिहू शकता तुमच्या बरोबर काय काय दिवसभरात घटना घडल्या त्या ठीक आहे नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी म्हणजे रोज निशी त्या डायरीमध्ये रोजच्या घटना आपण लिहितो किंवा कुठे जायचं आहे काय काम करायचं आहे असे तारीख बिरीक पण लिहून ठेवतात त्याच्यामध्ये अजून ती कोरीच होती तर त्या डायरी मध्ये तिने काहीही लिहिलं नव्हतं मुग्धाने मनाशी पक्के ठरवले नवीन वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचंच दुसऱ्या दिवसापासून तिने लिखाणाला सुरुवात केली मग त्या डायरीमध्ये तिने लिखाणाला सुरुवात केली रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली आजीच वर्णन बाबांचे अभ्यास घेणे भाऊशी भांडण मैत्रिणीचा वाढदिवस आईची माया तिच्या शिक्षिका सुट्टीचा दिवस अशा अनेक विषयांचे लेखन डायरीच्या कागदांवर झर झर उतरू लागले आणि अशा प्रकारे ती रोजच्या रोज डायरी लिहू लागली असं नाही की दोन दिवस लिहिलं झालं नाटक खतम आणि मग तिसऱ्या दिवशी बघणार सुद्धा नाही त्या डायरीकडे असं करून चालत नाही एखादं काम आपण हातामध्ये घेतलं तर ते पूर्ण करायचं असत ठीक आहे तर ती सुद्धा अशा प्रकारे लिहू लागली एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध मना झाली कितीही कागदावर येऊ लागली आता गरज नाहीये की सगळ्याच गोष्टी आपल्याला आवडतील एखादी गोष्ट आपल्याला आवडत सुद्धा नाही तर आवडलेल्या गोष्टी न आवडलेल्या गोष्टी ती सुद्धा ती डायरीमध्ये लिहू लागली त्यामुळे तिची चूक ही तिला कळू लागली आपण काय करतो आपल्या मनाविरुद्ध काय झालं की दुसऱ्यांवरतीच आरोप करतो हा ह्याच्यामुळेच झालं सगळं पण असं नाही जेव्हा ती डायरी लिहायला लागली तेव्हा तिला समजायला लागलं की अरे नाही ह्याच्यामध्ये तर माझी चुकी आपोआप आईबाबांशी भावाशी सुसंवाद घडू लागले आणि जेव्हा तिला तिची चुकी कळली मग ती आपोआपच आई बाबांशी बोलू लागली भावांशी सुद्धा भावाशी सुद्धा बोलू लागली मुग्धाची मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली आणि गप्प गप गप्प राहणारी मुग्धा मुक्केपणाने बोलू लागली आणि लिहू सुद्धा लागली बघा एक गोष्ट आपल्यामध्ये किती परिवर्तन घडवू शकते हो की नाही म्हणून प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात की नाही कधीही आपल्याला काहीही मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न केलेच पाहिजेत तरच ते आपल्याला भेटू शकत हो की नाही किती सुंदर धडा होता हा मुग्धाचा तर आता आपल्याला भरपूर काही शिकायला भेटले आहे या धड्यामधून आणि आवडला का तुम्हाला मी शिकवलेला धडा तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा हा आणि जर तुम्हाला आवडला असेल माझा धडा तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना माझ्या ह्या चॅनलचं लिंक नक्की फॉरवर्ड करा कारण की माझा उद्देश हाच आहे तुमच्यासाठी मी खास चॅनल का बनवला तर मुलांना जेव्हा अभ्यास कळतो तेव्हा मुलं मन लावून अभ्यास करतात आणि माझा हा एकमेव चॅनल असा आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला धडे शिकवते कविता शिकवते सगळ्या विषयाचे हा धडे पण शिकवते कविता पण शिकवते आणि त्यांच्या खालील प्रश्नांची उत्तर सुद्धा मी तुम्हाला सोडवून देते या व्यतिरिक्त निबंध लेखन, पत्रलेखन व्याकरण आणि उलट त्या व्यतिरिक्त तुमचे जे काही डिमांड्स असतात ना की मॅडम आम्हाला हे नाही समजलं ते नाही समजलं तर ते सुद्धा मी ताबडतोब तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करते आता तुम्ही आला आहात नागरत्ना मध्ये तर त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही आणि माझ्या मध्ये आलेल्या मुलांची मी शंभर टक्के गॅरंटी देते की त्यांचा रिझल्ट चांगलाच येतो पण मी ज्या प्रकारे इन्स्ट्रक्शन देते तुम्हाला सूचना देते त्या सूचना तुम्ही पाळल्या पाहिजेत करणार ना तुम्ही एवढं माझ्यासाठी थँक यू बघा मग कसा तुमचा रिझल्ट पहिला नंबर यायलाच पाहिजे तुमचा ठीक आहे तर आता हा जो धडा मी शिकवला आहे तो व्यवस्थित समजून घ्या मी लवकरच तुमच्यासाठी अपलोड करत आहे ह्या धड्याच्या खालील प्रश्नांची उत्तरं आता वाट बघा प्रश्नांच्या उत्तरांसाठी ठीक आहे आणि सबस्क्राईब करून जर तुम्ही बेलचा आयकन टॅप केलात ना तर तुम्हाला माझी जे पुढचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळेल त्याची सूचना मिळेल म्हणजे तुम्हाला कळेल की मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे नवीन ठीक आहे चला तर मग लागा आता अभ्यासाला आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो घरी राहा आणि सुरक्षित राहा बाय बाय